बेळगावहून सागरकडे जाणाऱ्या बसमध्ये हल्ल्याळ येथील भरतेश कॉलेजचा विद्यार्थी ईशान शंकर पाटील वय वर्ष 20 हा बसमधून हल्ल्याळकडे जात होता. बेळगाव खाणापूर महामार्गावरील नावगा ते कौंदल दरम्यान समोरून येणाऱ्या ऊस वाहू ट्रकला बसमधील विद्यार्थ्याचा हात खिडकीतून ट्रकला लागल्यामुळे हाताला गंभीर जखम झाली आहे. त्याचवेळी माजी आमदार व DCC बँकचे संचालक अरविंद पाटील हे तिथून जात होते. त्यांनी लागलीच थांबून विद्यार्थ्याला आपल्या वाहनातून खाणापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले व लागलीच प्राथमिक उपचार करून विद्यार्थ्याला पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविले. त्याच्या पालकांना फोनवरून माहिती देण्यात आली. माजी आमदार व DCC बँकचे संचालक अरविंद पाटील हे अपघातावेळी धावून जातात व कशाचीही पर्वा न करता मदत करतात, त्यामुळे त्यांच्या मदतकार्याचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे. सुहास पाटील, KNNCT News, खानापूर.